प्रश्न क्रमांक दोन हजार चारशे तीस प्रश्न क्रमांक प्रश्न, प्रश्न अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय रायगड जिल्ह्याचा प्रशासकीय मुख्य स्थान असलेलं अलिबाग आणि त्या ठिकाणी असलेलं जिल्हा रुग्णालय या जिल्हा रुग्णालयाची अवस्था ही अलीकडच्या काळामध्ये खूप बिकट झालेली आहे एकीकडं एक करोनाच्या संदर्भातले उपचार त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्याच वेळेला अन्य सगळे रोग या सगळ्या रोगांच्या वरच्या उपचाराचाही भार या रुग्णालयावरती आहे दोनशे रुग्णालय संख्या जर त्या ठिकाणी असेल तर किमान तीनशे रुग्णसंख्येची व्यवस्था केली पाहिजे अशी अवस्था आहे अनेक कक्ष त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत आणि त्याच वेळेला अन्य कक्षांच्या मध्ये जमिनींवरती रुग्णांना आपले उपचार घ्यावे लागत आहेत अशी स्थिती त्या ठिकाणी आहे उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी म्हटलेलं आहे की इमारतीचं रॅम्पच्या साठीच अंदाजपत्रक प्राप्त झालंय आणि मग जिल्हा नियोजनच्या कडून त्याच्या त्याच्यातून आम्ही निधी आला की आम्ही दुरुस्ती करू उत्तरामध्ये म्हटलं की स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या संदर्भात आम्ही विचार करतोय अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे हे स्ट्रक्चरल ऑडिट आपण करण्याच्या साठी अजून काय व्हायची वाट बघताय कसा प्रसंग झाला की त्याच्यानंतर आपण त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहात आणि या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं कारण आता आरोग्य खात्याच्या माध्यमातून याचं उत्तर दिलं जात आहे तर अनेक दुरावस्था या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये सीएम मशीनच्या बाबतीमध्ये गेल्या गेल्या सरकारचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी यांनी त्यावेळेला सीएम मशीनच्या साठीची तरतूद केली कोविड साठी तो निधी खर्च करून टाकला त्या ठिकाणी ब्लड बँक आहे ब्लड बँकेच्या साठी अडिशनल प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता हो आहे अध्यक्ष महोदय या सगळ्यासाठी कोणता प्रसंग घडण्याची सरकार वाट बघतंय हा माझा प्रश्न आहे आणि किती कालावधीमध्ये हे सगळं काम केलं जाणार हा माझा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की ही स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि जो एक महिन्याच्या आत ही स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात येईल